गुड मॉर्निंग डियर स्टूडेंट्स. आजचा आपला विषय आहे स्कॉलरशिप. आणि स्कॉलरशिप मधील आपण आज नवीन प्रकरण शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे मसावी आणि लसावी. प्रकरणाचं नाव काय? मसावी आणि लसावी. यालाच आपण म्हणू शकतो महत्तम सामायिक विभाजक. मसावीलाच आपण काय म्हणतो? महत्तम सामायिक विभाजक. आणि लसावीला आपण काय म्हणतो? लघुत्तम सामायिक विभाज्य. लक्षात असू द्या. ठीक आहे, मसावी म्हणजे काय आपण बघू अगोदर. सुरुवातीला मसावी दोन संख्यांच्या सामायिक विभाजकापैकी दोन संख्या आहेत, दोन किंवा अधिक संख्या समजा. ठीक आहे, या इथं दिलेली दोन संख्या, दोन संख्यांच्या सामायिक विभाजकापैकी सर्वात मोठ्या विभाजकास, सर्वात जो विभाजक सर्वात मोठा असतो त्या विभाजकास काय म्हणतात? मसावी म्हणतात. लक्षात राहील, दोन संख्यांच्या सामायिक विभाजकापैकी सर्वात मोठ्या विभाजकास काय म्हणतात? मसावी म्हणतात. आता उदाहरणार्थ आपण एक घेऊ. उदाहरणार्थ आता दोन संख्या आहेत आपल्याकडे, चार आणि वीस. आता ह्या दोन संख्या आहेत, या चारचे आपण अवयव पाडलेले, त्याला काय म्हणतात? अवयव पाडणे. म्हणजे त्या संख्येला आता चारचे जर आपण अवयव पाडले किंवा भागलं किंवा विभाजन करत गेलं तर आपल्याला काय मिळतात? दोन गुणिले दोन बरोबर काय होतात? आपल्याला मिळतात चार. म्हणजे या चारचं आपण काय केलेले? विभाजन केलेले किंवा अवयव पाडलेले. त्याच पद्धतीने जर आपण या वीसचे अवयव पाडले, आता वीसचे अवयव कसे पाडतो विद्यार्थी मित्रांनो बघा, वीसला जर दोनने आपण भागलं त्यानंतर काय म्हणतात आपल्याला? दोन ब्यांदाई वीस. म्हणजे या वीसचे अवयव काय होऊ शकतील? दोन गुणिले दहा. आता या परत दहाचे आपण फोड करू शकतो किंवा या दहाचे अवयव पाडू शकतो. मग बे पंचे दहा, या दहाला जर आपण दोनने परत गुणलं तर त्याचे अवयव कसे पडतील? दोन गुणिले पाच. अशा पद्धतीने म्हणजे वीसचे जे अवयव पडतील ते काय पडतील? दोन गुणिले पाच. म्हणजे वीसचे अवयव काय पडतील? दोन गुणिले पाच. ही झाली वीसचे अवयव. आणि चारचे अवयव काय पडतील? दोन गुणिले दोन. आता हे जे दोन संख्या आहेत याच्यामध्ये आपल्याला चारचे अवयव कोणते मिळालेले? दोन गुणिले दोन. आणि वीसचे अवयव कोणते मिळालेले आहेत? दोन गुणिले पाच. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस दोन संख्या दिलेल्या असतील तर या दोन संख्यांचे जे सामायिक अवयव आहेत त्या सामायिक अवयव आपल्याला काय करायचे? एकत्र घ्यायचे. आता बघा, या इथे काय आहेत? हे दोन आहेत. म्हणजे चार या संख्येच्या सामायिक अवयवापैकी बघ दोन आणि हे दोन आहेत, तर या सामायिक अवयवापैकी आपण काय करणार? एक दोन घेणार. परत दुसरा सामायिक अवयव आहे का? दोन. वरती आहे खालती आहे, मग त्यामुळे आपण हे दोन करणार. म्हणजे मसावी म्हणजे काय? सामायिक अवयवांचा गुणाकार. लक्षात असू द्या की मसावी आता दोन गुणिले दोन, मग काय होणार आपल्याला? चार मिळणार. म्हणजे चार आणि वीसचा मसावी किती होणार? चार आणि वीसचा मसावी, चार व वीस या संख्यांचा मसावी किती होणार? मसावी होणार चार होणार. कसा? लक्षात आलं का? सामायिक अवयवांचा गुणाकार. जे दोन संख्येमध्ये समान आहेत, विभाजक आहेत, त्या सामायिक याच्यापैकी सर्वात मोठे जे विभाजक असतील मग ते काय आहे? आपला चार. अशा पद्धतीने त्यालाच आपण काय म्हणतो? मसावी असे म्हणतो. त्यानंतर बघा, मसावी म्हणजे काय? की दोन संख्यातील सामायिक अवयव. आता वर आपण पाहिलेले दोन खाली दोन म्हणजे सामायिक आहे दोन्हीमध्ये, यांचा गुणाकार त्यालाच आपण काय म्हणतो? मसावी असं म्हणतो. लक्षात राहील विद्यार्थी मित्रांनो की मसावी म्हणजे काय? की दोन संख्यातील, दोन किंवा अधिक संख्यातील जे सामायिक अवयव आहेत, सामायिक म्हणजे काय? समान आहे दोन्हीमध्ये. कसे आहेत? समान आहेत. अशा सामायिक अवयवांचा काय केला जातो? गुणाकार केला जातो. त्यावेळेस आपल्याला काय मिळतो? मसावी मिळतो. आता आपण इथं पाहिलेले की सामायिक अवयव यामध्ये दोन आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा दोन आहेत, म्हणजे दोन्ही ठिकाणी दोन दोन असल्यामुळे आपला मसावी किती आहे? चार आहे. कळलं विद्यार्थी मित्रांनो? चला त्यानंतर आपण पाहणार आहोत लसावी. लसावी म्हणजे काय? ठीक आहे, लसावी म्हणजे काय? दोन किंवा अधिक संख्येमधील, दोन किंवा अधिक संख्येमधील सामायिक असलेले अवयव. अ म्हणजे काय? अवयव. लक्षात असू द्या, अ म्हणजे अवयव. आणि गुणिले सामायिक नसलेले अवयव. इथे जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं असेल, सामायिक असलेले अवयव आणि सामायिक नसलेले अवयव या दोघांचा काय केलेला आहे? गुणाकार केला असता आपल्याला काय मिळतो? लसावी मिळतो. लसावी म्हणजे काय? की सामायिक असलेले
गुणिले सामायिक नसलेले अवयव यांचा काय केला जातो, गुणाकार केला जातो, त्यावेळेस आपल्याला लसावी म्हणतो. आता उदाहरणात बघा, आठ व बारा यांचा लसावी किती असा आपल्याला प्रश्न काढला असेल. लसावी किती बघा, आता आपण हे सोडवू उदाहरण आठ व बाराचा. मग त्याचे आपण काय करणार, विभाजक शोधणार किंवा अवयव. ठीक आहे, आठ आणि बारा त्याला विभाजन करण्यासाठी आपण काय करू, सुरुवातीला दोन ने भाग देऊ, बेचोक आठ म्हणजे किती आलं, दोन ने जर आठला आपण भागलं तर चार आलं आणि याच दोन ने परत आपण बाराला भागणार, बेसकम बारा म्हणजे किती आले आपल्याला सहा. ठीक आहे, त्यानंतर परत या दोन ने आपण काय करणार, या चार आणि सहाला विभाजन करणार किंवा याचा भाग देणार, बे दोन्ही चार आणि बेत्री सहा. आता दोन्ही समान भागांना भाग जातो का, दोन्ही संख्येतील यांना भाग जातो का, नाही एकाच संख्येने भाग जात नाही म्हणून आता इथे आपल्याला भाग जात नाही, म्हणजे आपण ही संख्या जशाच तशी आहे. बघा आता याच्यामध्ये आपल्याला सामायिक असलेले अवयव कोणते आहेत की आठ आणि बाराला समान भाग कशाने जातो, दोन म्हणजे हा काय, या दोन्ही संख्येतला आठ आणि बारा या दोन संख्येमधला सामायिक अवयव काय, दोन. परत बघा याचं जे विभाजनाचे स्वरूपात आलेले चार आणि सहा या दोन संख्येला समान संख्येने भाग जातो या दोन, म्हणजे हे दोन जे काय आहेत हे सामायिक अवयव आहेत, कळालं का, आणि हे जे दोन आहेत हे समान अवयव नाही. त्यामुळे आपण काय लिहू शकतो की आपलं लसावी म्हणजे काय, की सामायिक अवयवांचा गुणाकार सामायिक असलेले अवयव गुणिले सामायिक नसलेले. आता असलेले कोणकोणते आपल्याला मिळाले, सामायिक असलेले दोन गुणिले दोन आणि त्यानंतर सामायिक नसलेले कोणते मिळाले, दोन गुणिले तीन. हे जे सामायिक नसलेले आहे दोन आणि तीन, कारण याला कोणत्या संख्येने आता पुढे एकत्रित भाग जात नाही, लक्षात असू द्या. मग आपण याचा करू, लसावी बरोबर सामायिक असलेले अवयव कोणते, दोन गुणिले दोन. ठीक आहे, आणि नंतर आपल्याला काय, सामायिक नसलेले कोणते, दोन गुणिले तीन. आता यांचा एकत्रित जो गुणाकार होईल तो आपल्याला काय लिहायचा, लसावीच्या स्वरूपात, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, लसावी. सामायिक असलेले अवयव गुणिले सामायिक नसलेले अवयव यांचा गुणाकार केला असता आपल्याला काय मिळणार, लसावी मिळणार, लक्षात असू द्या. बघा आता बेदोनी चार, ठीक आहे, गुणिले बेत्री सहा आणि लसावी काय मिळेल, मग आपल्याला चार गुणिले सहा. आता हे सामायिक असलेले अवयव आणि सामायिक नसलेले अवयव यांचा गुणाकार आपण केल्याच्या नंतर आपल्याला मिळेल साइनचो चोवीस, म्हणजे आपला लसावी किती विद्यार्थी मित्रांनो, चोवीस. लसावी बरोबर चोवीस. अशा पद्धतीने आपण कोणत्याही संख्येचा लसावी आणि कोणत्याही संख्येचा मसावी काढू शकतो. यानंतरचा जो भाग आहे तो आपण पुढील तासिकेमध्ये पाहू. थँक्यू.